आज तुम्ही महाराष्ट्राचे जर आंदोलनं बघाल तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात आंदोलनं उभी झालेली आहेत आणि जातीच्या नावाने ही आंदोलनं उभी झालेली आहेत पण तुम्ही बारकाईनं जर विचार करणार या सगळ्या आंदोलनातील नेत्यांचा किंवा म्होर्क्यांचा किंवा जे आंदोलनाला लीड आहेत त्या लोकांचा तर हे सर्व दाखले देताना ज्योतिरावांचेच दिसत आहेत म्हणजे त्यांनीही दाखला द्यावा तो ज्योतिरावांचा आणि यांनीही दाखला द्यावा त्या ज्योतिरावांचा हीच तर गंमत आहे खरी त्याच्यामुळे मला या विषयाला अजिबात भीती वाटत नाही समाज कारण त्यांचा लढा हा कुठल्या जातीसाठी नव्हताच कुठल्या समाजासाठी नव्हताच त्यांचा लढा हा ह्युमॅनिटीसाठी होता अवघ्या मानव जातीसाठी होता त्याच्यामुळे मला अजिबात भीती वाटत नाही हा प्रश्न सर्वांचा आहे आणि सर्वांचं आयडियल ते असलेलं एक व्यक्तित्व आहे त्याच्यामुळे अगदी सर्वांचा सर्व सर्वा लोक त्याला अगदी प्रेमानं स्वीकारतील